घेतल्या गोळ्या हो बघिता आताच घेतल्या काय बनवू आई तुमच्यासाठी मायासाठी का बनव न वरण बनव हळद नको टाकतो त्याच्यात हळद तेल मीठ काहीच नको टाकू त्याच्यात तशीच बनव एकदम काय काहीच नाही टाकू त्याच्यात हळद नाही नाही मीठ कसं लागन मग ते खावाले आता कसं लागन खावाले आता लागन फिक फिक पण खा लागन मला हळद मीठ नाही खाता येत काय आई खाता येते पण थोडेसे दिवस नाही खा पत् करा लागते आता पहिलेचे जुने लोक म्हणत होते कुत्रड असते तर नाही खाल्लं पाहिजे अजून घाव घेऊ मलाच तकलीफ होईल म्हणून म्हणतो मन माझ्यासाठी पिक्क फिक वरण मांडून देतो आणि दोन पोळ्या टाकजो भात बी नाही खाणार मी जोपर्यंत घाव बसत नाही तोपर्यंत मी काहीच खा नाही खातो आवडच उवळ ठीक आहे ना बनवतो मग वरण बनवतो तुमच्यासाठी बनव बनव वरण बनवून घे आणि तुमच्यासाठी बी बनवून घे स्वयंपाक काय काय बनवतो तू तर काय नाही आई भेंडीची भाजी न वरण बनवतो म्हटलं हाव काय ते एक काम कर ना बबिता वरण शिजाले ठेवत का नाही तू तर त्याच्यातलं थोडस वरण माझ्यासाठी ठेवून दे आणि मग हळद मी टाक जो तुमच्यासाठी हा वाई तशीच करतो डबल डबल मेहनत केल्यापेक्षा थोडस वरण काढून ठेवून दे आणि मग मस्त वरणाले तडका देऊन दे नाही का हा हा आणि हे पोट्ट कुठं गेलं आपलीच आहे नाही आंघोळ करून राहिला हा काय कुठं जाऊन राहिल्या कुठे जाईन मावशी कुठेच नाही जात शांता मावशीच्या घरी जाऊन राहिला काळच्यासाठी जाता पप्पा शांताबाईच्या घरी मधुरीचे की पैसे बाकी असन तुमचे नाही 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 चंद्रकला मावशी मधुरीचे पैसे मागासाठी नाही जात काल शांता मावशी कुतड असलं म्हणते तेच पाहासाठी जाऊन राहिलं अमाय बाई काय बोलतो खरंच खरंच काय खरंच बसलं शांताबाई कुत्र मला तर माहीतच नाही काल तर होती शांताबाई माझ्या घरी तेव्हा तर चांगलीच होती चांगलीच बोलली भाजी आणून दिली मले किती वाजताची गोष्ट व्हायवर रुपा अहो काकू काल दुपारचीच गोष्ट काकू माय झाली काल दुपारची गोष्ट काल दुपारीच आली होती शांताबाई माझ्या घरी मले कसं नाही माहित बाप्पा तुम्ही म्हणता कुत्रे असलं तर मला सांगतलं नाही नाही बबितानं सांगितलं नाही शांताबाईनं सांगितलं कोणच नाही सांगितलं मला काही सांगता काय तुम्ही मले तिला जर कुत्रड असलं असतं तर फोन करून नाही सांगितलं असतं काय मला नाही तर गण्याला पाठवलं असतं अहो काकू डसलं मी बी होती मी ना पाहिलं ना मी काय खोटी बोलन का तुमच्या सोबत माय डोळ्यानं पाहिलं हो बाई बरीच आहे मग शांताबाई इथं मला सांगितलं नाही चाल बरं चाल तुम्ही शांताबाईच्या घरी जाऊन राहिले ना चाल मी भी चाल माँ माँ माई। माई आता चालवा बरं मी बी येतो नाही हो पाले काय माहित माहित ना साहेब काय जाईन मी आता तुम्ही ना सांगितलं म्हणून मला माहित नाही तर मला काय माहित अन असं नाही का शांताबाई ना बी मला सांगा म्हणून अजिबात नाही सांगत चला आता काढतो मी तिथे चांगलीच काढतो चाल बरं हा ना तर मग असे चाल ना मग

मला तर काहीच नाही माहित ह्या दोघी आता माझ्या घरासमोर येऊन राहिल्या होत्या तर त्याला विचारलं कुठं जाऊन राहिला म्हणून तर त्या म्हणते शांता महाशुलीक उत्तर असलं तर पाहायला जाऊन राहिलं तेव्हा कुठं मला माहितच नाही सांगा काय सुचलंच नाही म्हणत सांगायच नाही राहत ना तुम्हाला माहितच आहे मला जाऊ दे तुला काही बोलत नाही मी शांताबाई सोबत बोलायचं आहे मला कुठं बसली आहे ते कुठे आहे आहे ना मामी टीव्ही वाला रूम मध्ये जा आई तिथं बसली आहे आराम करून राहिले हो काय चंद्रकला काही सुचलंच नाही वेळेवर काही आठवतच नाही ना नाही सांगितलं म्हणून राग आला चंद्रकला तर अजून आईले बोलन मला ना शांताबाई एवढा राग येऊन तुला काही विचारू नको कुत्र डसलं तर मला सांगितलं नाही नाही किती आहे शांताबाई तू किती आहे पूर्ण गावाला माहित आहे अन मला माहित नाही समजलं मला शांताबाई समजलं तू मला बहीणच नाही मानत ना नाही व चंद्रकला तसं नाही आहे काल एक तर मला कुत्रं डसलं काय करू काय नाही कुठं जाऊ किती टेन्शन मध्ये होती मी अन पाशीन तर तुला तर माहित आहे घरी कोणीच नाही राहत म्हणून प्रकाशही नाही राहत अन प्रकाशचे बाबा नाही राहत बबीता काय करन अन काल असं वेळेवर सुचलंय नाही का तुला सांगितलं पाहिजे बा म्हणून हा तुला तसंच नाही सुचत ना बरं ठीक आहे शांता बे मी समजू शकतो वेळेवर नाही आठवलं का चंद्रकलाला सांगितलं पाहिजे म्हणून पण आज आज तर पाठवती गण्याले गण्याले नाही पाठवलं बबीताले नाही कोणालाच नाही पाठवायची तर गोष्ट सोड फोनही नाही केला

हाव काय शांताबाई मी खाली बसले तर तुला चांगलं नाही वाटत है ना अन मला तुला सांगितलं नाही तर मला चांगलं वाटते काय मग मला बी तर वाईट वाटून राहिलं ना मग का शांताबाईनं मला सांगितलं नाही बा म्हणून गावातल्या गावात राहून तू माझ्यासोबत अशी वागत चुकलं बाबा चंद्रकला माय चुकलं तुला सांगायची भुल्ली मी नाही आठवलं मला झालं तुले माहीत झालं ना आता चल बाबा माय राग आला तुला तर मारत काय मग मला मारून दिले काय कायले मारू बाप्पा तुला तुई मर्जी तुला सांगायचं असेल तर सांग नसन सांगायचं असेल तर नको सांगू बाप्पा तू जर म्हणशील का माझ्या घरी येऊ नको तर तुझ्या घरी बी येणं बंद करून देतो तुझ्या सोबत ही नाही बोलत कोणासोबत ना नाही बोलत मामी तसं नाही आहे काल ना चंद्रकला मामी खरंच नाही आठवलं तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून काल आई लई घाबरली होती आणि मी पण काय करू ना काय नाही वेळेवर थोडी सुचते घे ना घे गे, घे ना तुझ्या सासूचीच भाग घेत होत नाही मामी मी आईची भाग नाही घेऊन राहिली सांगून राहिले काय का चंद्रकला मग तू माझ्यासोबत झगडा करायला आली काय नाही नाही मी झगडा करायला नाही आली मी विचारपूस करायला आली तुलेच पावायला आली कुठं असलं कुत्रबा म्हणून हा काय मला पाहायला आली पण तू तर झगडा करत झगडा नाही करण तर काय करन मग तुमच्या सोबत वागतच तुम्ही तसे थांब ना थांब प्रकाशले बी लावतो फोन ना त्याची बी काढतो मला काहून नाही सांगितलं म्हणून काय चंद्रकला माझी सगळ्याची वाट लावता मग आता तुम्ही तर अहो रुपाली वाटने लावते सगळ्याची वरात काढते आता एका काटून काय काकू मग दवाखान्यात गेली होती ना कालच घेतलं इंजेक्शन प्रकाशच्या बाबा बरोबर गेली होती काल दिल्ली आता दोन दिवसा बाद इंजेक्शन साठी गेली होती शांताबाई सरकारी दवाखान्यात प्रायव्हेट मध्ये मदी। प्रायव्हेट मध्येच गेली होती काय गोड्या गिड्या दिल्या गोळ्या दिल्या पाच इंजेक्शन सांगितले बप्पा पाच पाच इंजेक्शन घ्या लागन मग हा हो घ्या तर लागणच बाप्पा मी म्हटलं तिनं घेऊन घेतो पण बबीता म्हणते नाही आई म्हणते पाचशे पाचशे घेऊन घ्या म्हणते आई म्हणते तीन इंजेक्शनात पैसे लावूनच राहिलो म्हणते अजून दोन इंजेक्शनात पैसे खर्च करायला काय होते म्हणते बरोबर म्हणते मग बबीता कोणाची तो कुत्र शांताबाई मारलं नाही का कोणाची तो कुत्र व्हायचं अहो चंद्रकला आपल्या गावातलं कुत्र म्हणते कुठचं ना काय आलं इकडे पागल कुत्र होत काय शांताबाई का चांगलं आलं पागल तर नाही दिसलं मला पागल कुत्र्यासारखा तर नाही दिसला मला किती पळाली मी किती पळाली तरी आलंच ते माया मांग लपली मी मी प्रवीणच्या कोठ्याजवळ मी म्हटलं आता गेला असन बा निघाली घरी आले तर मागून आलं ना पकडलं माय पळाले अन कोणी होत बी नाही हाकलाले मीच भेटली काय काय माहित त्या कुत्र्याला तर <laughs> दुश्मन घे का माझे तुम्ही मागच्या जन्मातले दुश्मन घे असं नाही तुमचे काय माहित जाणव बबिता चायगी बनव यायच्यासाठी नाही नाही बबिता राहू दे चायगी काही बनवू नको आता काय चाय प्यायचा टाईम आहे जेवणाचा टाइम आहे राहू दे बनवतो ना मामी बनवतो ना नाही ना राहू दे ना राहू दे काय रागाला नाही हो शांताबाई तशी गोष्ट नाही आहे आता जेवणाचा टाइम आहे ना, ना काय चाय प्यायला होता ठीक आहे पप्पा आता जेवण कर मग नाही जेवण घेऊन नाही करत घरी स्वयंपाक बनवून ठेवला आहे ना ठेवला ठेवला संध्याकाळी करतो जेवण नाही राहू दे राहू दे शी मंदाताई गेली होती का हा आली होती ना मंदा सकाळीच आली होती हा काय मले भी माहितच नाही हो मावशी तुला गुतरतलं म्हणून आता लताबाईंना सांगितलं तर ता चाल बरं म्हटलं पावनस येऊ हो, म्हणून पाले आले आता कशं मग मावशी तब्येत काय विचारता आता माई तब्येत तब्येत जी चांगली आहे ताप git नाही आला मावशी नाही हो ताप कायले येते ताप git नाही ये। येत एवढुसा घावचा ताप थोडी येते जेवण खाऊन शांताबाई सांगतलं बा आता वरण म्हटलं तेल हाव साधं जेवण कर आता लक्ष ठेव जेवणावर अन काय म्हणते बा पुऱ्या गिरा नको खाजो लय दिवस पर्यंत तेलकट नाही खा लागत म्हणते अजून शांताबाई फन्नसची भाजी नाही खा लागत म्हणते काय माहित गळ्या मला बी पक्क पक्क नाही माहित पण कोणी कोणी म्हणते ना फन्नस नाही खाल्लं पाहिजे तेलकट नाही खा पुऱ्या नाही खा शेंगदाणी नाही खाल्ले पाहिजे भात नाही गोबी नाही म्हणून म्हटलं आता घाव बसेपर्यंत काही खाऊ नको तू ते तर मी तर काही खात नाही हो मी बी तेच म्हणतो खाण्यापिण्यावर लक्ष ठेव पण ना शांताबाई जाऊ दे जे झालं ते झालं सोड पण मला लय राग आला खरं सांगतो मनापासून सांगतो मला ह्या गोष्टीचा राग आला की तुन मला सांगितलं नाही म्हणून आता तुमची वाटणारच आहे मग माय काम कसं आहे मी मनात दाबून नाही ठेवत बोलून देतो बोल जे मी माय मनात आहे ते माय मग तोंडावर बोललेलं बरं मागं नाही बोलत बाप्पा करशील तर कर बहीण आहे तर बहिणीला सांगतलं पाहिजे पाहिजे होतं आली नसती काय मी आली असती मग मलाच म्हणते मी तोंडावर बोलतो तर रागीट स्वभाव आहे चंद्रकलाचा रागीट स्वभाव आहे असे बाप्पा मग मला ठीक आहे चंद्रकला चुकलं माय अन काल वेळेवर नाही सुचलं मी म्हणून राहिली ना नाही सुचलं बस आईली असतं फोन करून सांगितलं बिताना तिच्या बी इन मनी पाहिले पण तिच्या वरात बी मजूर आहे तर ते बी दोन तीन दिवस नाही येत इन मनी आता एखाद्या दिवशी हो काय पण आता याच्या पुढे लक्षात ठेव सांग जो मला नाही तर मग सांगितलं <laughs> नाही म्हणज मं नाही तर काय मग येतोस मग मी झगडाले बरं ठीक आहे बाप्पा सांगन सांगन